मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फिरोनी नवी जन्मेनमी. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मी गुडघ्यावर हात ठेवून धापा टाकत तिच्याकडे पाहिले. घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच, पण एकमेकांकडे पाहून आता आम्हाला हसूही येत होते. शुभ्र टपोरचं अन्न, तेच टिमटिमणारे काजवे, कुठून तरी रातराणीच्या फुलांचा येणारा सुगंध मनावरील ताण कमी करत होता. आणि अशातच चंद्राचं मोहक रूपही फिकं वाटावं अशी ही माझी गौरी. घडलेल्या प्रसंगातून थोडं नॉर्मल होत तिच्या जवळ आलो. ती तशीच उभी होती. माझ्या थरथरणाऱ्या हातात तिचा हात घेतला. तशी काळजाची धडधड वाढली होती. एक हात शर्टच्या आत घातला आणि ते गुलाबाचं फूल बाहेर काढू लागलो. एक दोन काटे पोटात छातीत रुतलेत शेवटी. ती आश्चर्याने पाहत म्हणाली, काय हे? आणि तो सुंदर गुलाबही फिका पडेल अशा माझ्या निरागस गौरीसमोर करत धडधडत्या काळजानं काळजात आजवर लपून ठेवलेलं गोडगुपीत तिला सांगितलं, गौरी, मला तू खूप आवडतेस, खूप जीव आहे ग तुझ्यावर. तिचंही अंग थरथरत होतं. नाजूकसं गालात हसत तिनं मान झुकवली आणि आपल्या दोन्ही हातांनी तो गुलाब स्वीकारला. तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडत म्हणालो, गौरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. मला आयुष्यभर अशीच साथ देशील? माझ्याशी लग्न करशील? तिने शांतपणे आपले डोळे मिटले. तसा तिच्या पानवलेल्या डोळ्यातून एक थेंब माझ्या मनगटावर पडला. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, आजवर मी या दिवसाची वाट बघत होती. मला ठाव होतं तू परतून येणार. माझा देव माझ्यासोबत एवढा निर्दयी नाही वागणार. बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले. तशी ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडतच म्हणाली, माझा बी लय जीव आहे तुझ्यावर. तिचं बोलणं थांबवत मी म्हणालो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मग जीव गेला तरी चालेल. मी उद्याच माझ्या आईला सांगतो आणि तुझ्या आईसोबत बोलणी करायला सांगतो. माझं बोलणं ऐकताच ती घाबरली आणि घरी न येण्याची विनवणी करू लागली. माझी आन आहे वगैरे वगैरे, पण तिचं काही ऐकण्याची मला गरज वाटली नाही. तिला गाडीवर बसवले आणि मुद्दाम सावकाराच्या घराजवळून आलो. ऑर्केस्ट्रा बघून येणारी लोक, स्त्रिया मुलं रस्त्याने चालत येत होती. तिला गाडीवरून तिच्या घराजवळ सोडली आणि 2 मिनिटं गाडी थांबवून बोलत उभा राहिलो, कारण सावकाराच्या मुलाचे दोघे मित्र काही अंतरावर बोलत उभे होते. घरी आलो एव्हाना रात्रीचे 12 वाजलेले. थोडं जेवण करून अंथरुणावर पडलो. आज खूप खुश होतो. उद्या आईला सांगायचं की मला गौरीशी लग्न करायचं आहे, पण मामाला काही समजू द्यायचं नाही. गौरीबरोबरच्या नव्या आयुष्याची स्वप्न पाहतच झोपी गेलो. सकाळी आईला फोन करून गौरीबद्दल सांगितले. पालकांच्या चौकशी की चौकशी स्वभावाप्रमाणे, कोण आहे ती, वडील काय करतात, कोणती जात, कोणतं कुळ वगैरे प्रश्नाचा भडीमार सुरू झाला. त्यानंतर सर्व मित्रांना फोन केला आणि घरचे लग्नाला नाही म्हणणार ठाऊकच होतं, त्यामुळे पुढची फिल्डिंग लावायला सांगितले. सगळे खुश होते. शेवटी मित्रच ते, सुखात आणि दुःखात साथ देणारे. कधी सूर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो असं झालेलं. रात्र झाली तसं आणखी एक कारण देत मी बाहेर पडलो. गाडी उभी करून मी वर आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलो. ती वाट पाहत बसलेली. मला पाहून परत आपल्या ओढणीसोबत खेळ करू लागली. आज थोडी रागातच होती. मी आणलेला गजरा फेकून देत म्हणाली, मला लग्न करायचं नाही. तसा मी म्हणालो, सावकाराच्या मुलानं घरात येऊन धमकी दिली काय घरच्यांना, तू काय पण समज. तसा मला राग आला आणि म्हणालो, तुला माझी शपथ आहे, नाही सांगितलंस तर माझं मेलेलं तोंड पण तुला पाहायला भेटणार नाही. माझं बोलणं ऐकताच गरकन मागे फिरली आणि माझ्या गालावर चपाट मारली. सत्य ऐकायला आणि ते सहन करायला तसं काळीज आहे तुझ्याजवळ. ती काय बोलत होती काहीच समजत नव्हतं.
सुटल्या म्हणून माझ्याकडे पाहू लागली. मीही तिच्या गालांवर आलेली केसांची बट हळुवारपणे तिच्या कानामागे सरकवत तिला जवळ ओढली आणि डोळ्यात पाहत म्हणालो, तू आहेस माझं धाडस, माझी हिंमत, माझं सर्वस्व, माझं सुंदर गोजिरवान जग, तूच आहे गौरी. माझे शब्द ऐकताना तिच्या ओठांवर गोड हसू उमटलं, तशी तिच्या गालावरची खळी उमलून आली. तिच्या कमरेवर हात ठेवत जवळ ओढताच माझ्या डोळ्यात पाहत तिनं लाजून अलगद पापण्या मिटल्या. रात्रीचा मंद गारवारा सर्वांगाला झोंबत होता, तरी एकमेकांचा वेगाने होणाऱ्या उष्ण श्वासाचा स्पर्श चेहऱ्यावर जाणवू लागला. चंद्राच्या शीतल प्रकाशानं चिंब भिजलेल्या तिच्या रूपाचं चांदणं चंद्रालाही लाजवत होतं. वाऱ्याच्या झोक्याबरोबर चेहऱ्यावर पसरणारे तिचे काळे भोर केस बाजूला करत मी अलगद माझे थरथरणारे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तसा तिच्या अंगावर सरसरून शहारा आला. तिनेही माझ्या गळ्याभोवती घातलेला आपल्या हातांचा विळखा घट्ट केला. त्या मधुर स्पर्शाने दोघंही रोमांचित होत होतो. पण तिच्या गालांवरून ओघळणाऱ्या अश्रूंनी मी भानावर आलो. गौरी, तुझ्या डोळ्यात पाणी? पण काहीच न बोलता ती माझ्या कुशीत शिरली. मला घट्ट बिलगत होती. तुझ्यासोबतची ही रात आज संपू नये असंच वाटतंय. उद्याचा दिवस कधी उगू नये बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता. नितळ चारण्याची ती रात पुढे सरकत होती आणि गौरी तशीच माझ्या कुशीत आपले डोळे मिटून पडून राहिली. मीही तिच्या मोकळ्या केसांमधून हात फिरवत तिला छातीशी कवटाळत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो. पण एक भयान सत्य आमचा पाठलाग करत होतं. सकाळी माझ्या मामेभावासोबत त्याच्या रूममध्ये बोलत बसलो होतो. सावकाराच्या मुलाची नाटकं वाढलीत, त्याला एक डोस द्यायलाच पाहिजे. मी आरशात केस नीट करत म्हणालो. तसा भाऊ बाजूला चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेत म्हणाला, त्या सावकाराला 5 मुलं आहेत, तुला कंचानं त्रास दिला. तसं त्याच्याकडे न पाहता मी म्हणालो, ज्यासोबत आधी कचकच झालेली. भावाने भोया उंचावत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू तयार हो, थोडं बाहेर जायचं आहे. फ्रेश होऊन दोघेही बाहेर पडलो. गाडीवरून 5 मिनिटात सावकाराच्या दारात आलो. मी म्हणालो, अरे आता लोचा नको, तुझं लग्न ठरलंय, नंतर बघू. मला काही उत्तर न देता तो आत गेला. सोबत मीही गेलो. सावकाराचा मोठा मुलगा दारात बांधलेल्या गुरांसाठी आणलेली वैरण टाकतच भावाला म्हणाला, काय रे भिकाजी सकाळ सकाळ? काय नाही, आबाची तब्येत कशी आहे विचारावं म्हटलं. बरं, आत आहे ते आबा. आम्ही दोघे आत सोप्यावर येऊन बसलो. तसा भावाने मला खुणावत समोरच्या भिंतीवरचा फोटो दाखवला. तो हार घातलेला फोटो सावकाराच्या त्याच मुलाचा होता. मी दचकून उभा राहिलो आणि वेगात तिथून बाहेर आलो. पाठोपाठ भाऊही आला. मी आश्चर्याने भावाला म्हणालो, कसा आणि कधी मेला हा? तसा भाऊ म्हणाला, 2 वर्षे झालीत, ॲक्सिडेंट झालेला. याच्या शेतातली उसानं भरलेली ट्रॉली पायावरून गेली, पायाचा चेंदामेंदा झाला, दोन्ही पाय गेलेत. वरीसभर जित्ता होता, रांगतच घरभर फिरायचा, जोरजोरात खणायचा, आरडायचा, 4-5 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण वाचला. मग एकदा शेतातलं कीटकनाशक प्यायला, लय तळमळत हातबोटं घासत होता. दोघंजण दोस्त मोटरसायकलवरनं दवाखान्यात नेत होती, पण गावाबाहेरच्या नाल्यावर त्याला झटका आला, तशी तिघं बी खाली पडलीत. सावकाराचं पोरगं तिथंच आरडून आरडून मेलं. भावाचं बोलणं ऐकून धक्काच बसला. सरकन अंगावर काटा आला. झटकन लक्षात आलं, म्हणजे त्या रात्री मला दिसला तो सावकाराच्या मुलाचा आत्मा होता. मी भावाला म्हणालो, मग ती मला खोटं का बोलली? भाऊ गाडी चालवत विचारू लागला, कोणती? ती कोण म्हणजे गौरी. हा सावकाराचा मुलगा त्रास करतो म्हणाली. पण भावाला माझा खूप राग येतोय असं वाटत होतं. तो वैतागून म्हणाला, अरे डोकं बिकं आहे ना जागेवर. त्यानं गाडी सरळ गावात आणली, ती गौरीच्या दारात. मी त्याला म्हणालो, अरे आता तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? इथं कशाला आणलंस? माझ्याकडे पाहतच त्याने हाक दिली, मावशे, ए मावशे. तशी गौरीची आई बाहेर येतच आपले दोन्ही हात आमच्या समोर जोडत केविलवाने नजरेने बोलू लागली, या किर लेकरानू. ती आम्हाला आत घेऊन गेली. गंज चढलेल्या जुन्या ट्रंकवर ठेवलेलं
लोकरीचं घोंगडं जमिनीवर अंथरून म्हणाल्या, बसा लेकरानू, चहा ठेवते तुम्हासनी। गौरीचं घर खूपच छोटं होतं, एक छोटीशी पाल्याची झोपडी आणि आतून पांढऱ्या मातीनं सावरलेल्या भिंती। लहान असताना यायचो या घरात, पण आता ते घरही खूप उदास वाटत होतं। डाव्या कोपऱ्यात देवाची गाणी म्हणायची साहित्य, चौंडक, टप, तुंतुना, लाकडाने विनवलेल्या दुर्डीत भंडारा लावलेली देवाची मूर्ती। बोला की रे लेकरानू, काय काम होतं? भाऊ बोलू लागला, मावशी काल लग्नाची पत्रिका दिली ना, देवीला नमस्कार करायला आलोय। म्हणत त्याने देवीच्या मूर्तीपुढे डोकं टेकवलं। गौरीच्या आईने तिथलाच थोडा भंडारा आम्हा दोघाच्या कपाळाला लावला। मागे भिताडाला तक्या देत भाऊ म्हणाला, मावशी गौरीचा काही फोन वगैरे येतो का? आमच्या हाती कोऱ्या चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या, नाही रे लेका, 3-4 वरीस झालं, काय बी सुगावा नाही तिचा, कुठं हाय, कशी हाय, काय बी ठाव नाही। गौरीच्या आईनं आपल्या देवीला हात जोडले आणि म्हणाल्या, जिथं बी हाय तिथं माझ्या लेकीला सुखी ठेव गं आई। बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। त्यांचं बोलणं मला काहीच समजत नव्हतं। आम्ही दोघे त्या माऊलीचा निरोप घेऊन बाहेर पडलो। गाडीची किक मारत भाऊ म्हणाला, 5 वर्षापूर्वी तुझं आणि गौरीचं लपडं हाय असं सावकाराच्या पोरानं गावभर केलं। गौरी पळून जाऊन लगीन करल गावाची आणि तिच्या घराची परंपरा मोडल म्हणून गावसभा घ्यायला लावली। बिचारी गौरी प्रत्येकासमोर हात जोडत होती र, मला हे नाही करायचं असं रडून रडून सांगत होती, पण कुणी बी ऐकलं नाही। 8 दिवसांनी गावाच्या देवळात देवासोबत तिचं लगीन लावलं आणि तिच्या आईप्रमाणे तिलाही देवदासी बनवण्यात आलं। नाईलाजानं ती दारेदारी जाऊन जोगवा मागायची, देवळात देवाची गाणी म्हणायची। जेव्हा आपल्या घरी जोगवा मागायला आली की मला आठवणीनं विचारायची, संजू कसा हाय र, कधी मला विचारतो का त्यो? मी होय म्हणालो की ती फुलासारखी उमलायची आणि निघून जायची। गावची मुलं तिला घाण घाण बोलायचीत। एकदा ती जोगवा मागून घरी चाललेली, सावकाराचा मुलगा आणि त्याच्या दोस्तांनी गाडी तिच्या आडवी लावली आणि म्हणाला, तू किती बी नाटकं कर, तुला मॅच कुस करणार। त्यावर ती इतकी चिडली की त्या सावकाराच्या पोराचा शर्ट कॉलर पकडून मारत होती। तिथल्याच काही लोकांनी त्याला सोडवलं, पण अख्ख्या गावात त्याची लायकी गेली। त्यानंतर काही दिवसांनी ती यायची बंद झाली। गावात चर्चा सुरू झाली की ती कुणाबरोबर तरी पळून गेली। भावाचं बोलणं ऐकून डोळ्यात लाल मुंग्याचं वारूळ उठलं। लक्षात आलं की त्यामुळेच ती गावकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जंगलात राहत असावी। मनाशी निश्चय केला आणि काही झालं तरी तिला या नरकातून बाहेर काढून आपल्यासोबत घेऊन जायचं। शांतपणे भावाला म्हणालो, गौरी इथंच आहे, या जंगलात राहते, लोक त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही। आज तू सोबत चल, आणि हो, मी लग्न करणार आहे तिच्यासोबत, वाटेल ते झालं तरी, असं म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली। माझं बोलणं ऐकून तो मात्र अस्वस्थ झाल्यासारखा वाटला। रात्र झाली तसं आम्ही दोघेही त्याच्या गाडीवरून बाहेर पडलो। मी खूपच उतावळा होतो, मागे बसून माझं बडबडणं, भाऊ मात्र शांत बसून ऐकत होता। आम्ही नेहमीच्या ठिकाणी आलो। तसं भावाला गाडी लावायला सांगून मी धावतच वर गेलो। गाडी लावून तोही माझ्या मागे आला। गौरी अजून आली नव्हती। त्या दगडाला तक्या देत मी भावाला सांगू लागलो, हे बघ, आम्ही इथेच भेटतो, पण इथं एक भयानक अनुभव पण आला, एक भयानक आकृती दिसली रे, पण आता तू घाबरू नको, तुझ्यासोबत मी आहे ना। आणि मी त्याला माझ्या जवळचा धारदार चाकू दाखवत म्हणालो, हा बघ चाकू। त्या घटनेनंतर या जंगलात तर हत्यार पाहिजे असं वाटलं। वेड्यासारखा मी एकटाच बडबडत होतो, भाऊ मात्र माझं बोलणं ऐकत शांत उभा होता। कदाचित आज पौर्णिमा असेल, चंद्र आज भरात आला होता, रात्र पुढे सरकत होती, पण अजून गौरी आली नव्हती। मला खूप अस्वस्थ वाटत होतं। खूप वेळ वाट पाहिली पण तिचा पत्ताच नव्हता। तेव्हा भाऊ म्हणाला, चल निघूया आता, कदाचित आज ती येणार नाही। त्याचं बोलणं मध्येच थांबवत हसून त्याच्याकडे पाहत मी म्हणालो, तिचा जीव आहे माझ्यावर, ती बघ मागे गौरी उभी आहे। भावाचा हात दबत मी गौरीजवळ जातच तिला म्हणालो, काय मॅडम, किती हा उशीर, कोणाला वेळेची कदर नाही म्हणून आपला देश मागे आहे,
गौरी तशीच शांत उभी होती. तिच्याकडे पाहत मी पुन्हा बोलू लागलो. आपण लग्न करणार आहोत भावाला सांगितलंय, तुला कोणाला घाबरायची गरज नाही. कोण काय म्हणलं तर मी तिथंच उसाच्या पेऱ्यासारखं कांडक करतो त्याचं. मी भावाकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तो पुढे येत म्हणाला, संजू कोणाशी बोलतोयस, काय झालंय तुला? त्याच्या आवाजात थोडी भीती जाणवत होती. कोणाशी काय, गौरीसोबत बोलतोय. समोर शांतपणे उभ्या गौरीकडे हात करत मी म्हणालो. तसा भाऊ माझ्या जवळ येऊन म्हणाला, संजू तुला भास होतोय ती इथं नाही आणि कधी येणारही नाही. मला मात्र हसू फुटलं. हसतच मी म्हणालो, ए गौरी ह्याला बघ चष्मा लागलाय, तू दिसत नाहीस याला. असं म्हणत मी त्याचा हात आपल्या हाती घेतला. तसं काळजात चरकन झालं, सर्वांग शहारलं. तिचा हात माझ्या हातात येत नव्हता. ती जवळ होती पण तिला स्पर्श करता येत नव्हता. तिला स्पर्श करताना माझा हात हवेतच फिरत होता. गौरी, माझे शब्दही आता थरथरत होते. तसा भाऊ माझ्यावर रागवत जोरात ओरडला, मेली तुझी गौरी, हाल हाल करून ठार मारले तिला त्यांनी. भावाचे शब्द कानावर पडताच अंगावर सरकन काटा आला. कोणीतरी गरम गरम वितळलेलं शीस कानात होतावं असं वाटलं. शरीरातून प्राण निघून गेल्यासारखा मी खालीच बसलो. समोर उभ्या गौरीकडे पाहतच माझे डोळे भरून आले. तसे माझ्याकडे पाहत तिचेही डोळे पानावले. भाऊ आपलं डोकं दोन्ही हातांनी पकडून खाली बसला आणि ढसाढसा रडत मला सांगू लागला, तुझ्यावर खूप जीव होता तिचा, पण ती देवदासीची मुलगी म्हणून बाबांना तुमचं लग्न होऊ द्यायचं नव्हतं. हुंदका आवरत भाऊ पुन्हा बोलू लागला, तिची 10वीतूनच शाळा बंद करून गावच्या प्रथेनुसार तिलाही लोकांनी जबरदस्ती देवदासी बनवलं. खूप रडली ओरडली उपाशी राहिली, पण शेवटी नाईलाजानं घरोघरी जोगवा मागू लागली. सावकाराचा पोरगा येता जाता तिची छेड काढायचा, हिला मीच कुसकरणार असं चार चौघात ओरडायचा. ती या रोजच्या त्रासाला वैतागली होती. एक दिवस तिनं चार चौघात त्याच्या मुस्कटात हानली आणि पुन्हा नादाला लागू नको म्हणून दम भरला. शांतपणे चालत गौरी माझ्याजवळ बसली आणि डोळ्यातील अश्रू पुसत भाऊ माझ्याकडे पाहत पुन्हा बोलू लागला, चार चौघात गौरीनं केलेल्या अपमानानं सावकाराचं पोरग जबर चिडलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते ते. अशीच एक दिवस शेजारच्या गावातून ती देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करून घरी निघालेली. वाटेत सावकाराचं पोरग आणि त्याचे दोस्त तिची वाटच बघत बसलेले. तिला बघताच तिचं तोंड दाबून जबरदस्तीनं पळून नेलं. वर डोंगरात त्याच्या पाल्याच्या शेतात बांधलेल्या पाल्याच्या छपरात नेऊन सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. भावाचा एक एक शब्द माझं काळी चिरत होता. दगडाला टेकून मी ऐकू लागलो. डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं. तिलाही गहीवरून आलं होतं. माझ्या खांद्यावर आपलं डोकं टेकून गौरी शांतपणे ऐकत तशीच रडत होती. पुन्हा भाऊ बोलू लागला, त्या नराधमाचं एवढ्यावर समाधान झालं नाही. तिला त्याच ठिकाणी बांधून ठेवून ते परतले आणि ज्यांच्यासमोर तिनं सावकाराच्या पोराचा अपमान केला ते आपल्या मित्रांना पण तिच्यावर बलात्कार करायला सांगितला. भावाचं बोलणं ऐकून कंठ दाटून यायचा. तुझ्या गौरीला जिवंत राहण्यापुरतं खायला द्यायचे रे आणि पुन्हा आपली वासना शमवायचे. कुणालाच तिच्या कवळ्या मनाशी तिच्या भावनाशी काही घेणं देणं नव्हतं. ती त्यांच्यापैकी कुणाचीच बहीण मुलगी नव्हती. त्यांच्या मते गावातल्या कुत्र्या मांजरालाही तिच्या शरीराचे लचके तोडायचा अधिकार होता, कारण ती देवदासी होती. भावाचा एक एक शब्द माझं काळीच फाडत होता. मोठ्यानं ओरडावं रडावं वाटत होतं, पण आवंडा गिळून पुन्हा ऐकू लागलो. तसाच हुंदका आवरत भाऊ बोलू लागला, गौरी गावातून गायब होऊन आठवडा झाला असेल. ती शहरातील एका मुलाबरोबर पळून गेली अशी अफवा त्याच नराधमांनी उठवली. मला संशय आला तसा एक दिवस त्यांचा पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जागेवर आधीच तिघे चौघे होते. ते तेथून जायची वाट पाहत एका झाडामागे लपून बसलो. सर्वजण तिथून परत गेले. तसा मी त्या झोपडीत गेलो आणि समोरचं दृश्य बघून काळजाच्या चिंदड्या चिंदड्या झाल्यासारखं वाटलं रे म्हणत त्याला हुंदका आवरणं कठीण झालं होतं. तो ढसाढसा रडू लागला. माझीही तीच अवस्था झालेली. स्वतःला सावरत भाऊ बोलू लागला, एखाद्या उमसलेल्या फुलासारखी तुझी गौरी निस्तेज निपचित पडली होती, पार सुकून गेलेली.
अंगावर कपडे पण नावापुरतेच, तोंडातून किंचितसा आवाज यायचा, आई पाणी. माझी चाहूल लागली तसे हळूहळू डोळे उघडून पाहू लागली. मला बघितलं तसं आपलं उघडं शरीर झाकायचा केविलवाना प्रयत्न करू लागली, पण तिला साधा हातही वर उचलता येत नव्हता. इतक्या यातना सहन करून आता तिच्या डोळ्यातील पाणीही आटलं होतं. तिच्यापाशी जात बाजूला पडलेल्या कापड्याच्या चिंध्यांनी तिचं थोडं शरीर झाकू लागलो. तशी मला म्हणाली, संजू कसा आहे रे? भावाचे शब्द ऐकताच माझ्या काळजाचा बांध फुटला. ढसाढसा रडत मी अश्रूंना वाट करून दिली. आपले डोळे पुसत भाऊ सांगू लागला, मी तिला सोडवणार तोच ते सर्व परत आले. मला ठार मारायची धमकी देत म्हणाले की गपगुमानं चालायला लागायचं इथनं, तुला पण एक बहीण आहे. हत्यार दाखवून मला तिथून धमकी देऊन घालवलं रे. पुन्हा माझं तिथं जायचं धाडस नाही झालं. तुला फोन करून सांगावंसं वाटलं, पण काय सांगू आणि कसं सांगू, पण मला माहीत आहे एवढं करून त्यांनी गौरीला जिवंत ठेवली नसणार. बोलत भाऊ माझ्या जवळ आला. चल घरी जाऊया, मी तसाच सुन्न मनाने बसून होतो. निघ तू, मी नंतर येईन. पानावलेले डोळे पुसत मी त्याला परतायला सांगितलं. तो माघारी निघू लागला. तसं माझ्या खांद्यावर आपलं डोकं टेकून मगापासून फक्त ऐकणारी गौरी जड आवाजात शांतपणे म्हणाली. आठवडाभर माझ्या शरीराचं लचकं तोडत होती. त्यांच्यात एक शहरातला पोरगा भी होता, त्यानं तर माझं लचकं तोडायला पैसे दिलं होतं. तुझा भाऊ तिथवर पोहोचला तसे ते घाबरले. त्या रात्री मी डोळे मिटून पडून आत कणत पडलेली, घसा कोरडा पडलेला. थोडं पाणी प्यावंसं वाटलं, पण जागचं हलता येईना की बोलता येईना, पण ते परत आले. प्रत्येकाने पुन्हा स्वतःच्या शरीराची भूक भागवली आणि हळूहळू ते माझ्या भोवती वाळलेली लाकडं रचत असल्याचं जाणवलं. लाकडाचा खच पडला होता, मी पूर्ण झाकून गेले. जिथे पणीच ते माझी चिता रचत होते. कुणीतरी गाडीतलं पेट्रोल त्या लाकडांवर शिंपडलं आणि आग लावली. तसा आगीचा भडका उडाला, चरचर करत माझ्या अंगावरची लाकडं पेटत होती. पर म्या मनापासून देवाकडे एक प्रार्थना केली, देवा तुझं लई उपकार झालत, आज तुला माझी दया आली र, आज तू मला ह्या नरकातून सोडवलंस. पण देवा संजूला भेटल्या बिगर मला मुक्ती देऊ नगर. आगीचा चटका अंगाला बसत होता, पण जोरात आरडायची पण ताकद माझ्यात नव्हती. कणत कणतच मी त्या आगीत होरपळून राग झाले. त्यांनी मला जिवंतच जाळली आणि परतून गावात गेले. पर जे मरण त्यांनी मला दिलं त्यापरस कितीतरी भयान मरणानं मी त्यासनी मारलं. गौरीचे शब्द ऐकले तसे तिला आपल्या मिठीत घेतलं. एका देवदासीची काही राक्षसांनी जिवंत होळी केली होती. अश्रू पुसत मी खिशातला चाकू काढून गळ्यावर ठेवला आणि खसकन ओढणार तोच गौरी अगदी शांतपणे माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला ठार मारून आपलं करायचं असतं तर दोन वेळा त्या पिशाच्या तावडीतून वाचविलं नसतं. मरायला हिंमत लागत नाही, दुःख पाठीवर टाकून जगायला हिंमत लागतीया. तू किड्यामुंगीसारखं मेलेलं मला आवडायचं नाही. एक गौरी मेली म्हणून जग थांबलं नाही. या देशात कितीतरी गौरी देवदासी बनून रोज मरत्यात आणि मरण भोगत जगत्यात. तुला भेटायला जीव तळमळत होता, पण आता म्या मुक्त झाले रे. तिच्या बोलण्याने मी स्तब्ध होऊन तिला छातीशी कवटाळले, पण तिचं शरीर हवेसारखं तरळ झालं होतं. ती माझ्यापासून दूर जात होती. दटलेल्या कंठातून गौरी म्हणून तिला साथ घालू लागलो. तशी माझ्याकडे पाहत म्हणाली, या जन्मात नाही रे, पण पुढचा जन्म तुझ्यासाठीच घेईन, फक्त तुझ्यासाठी. तिने आपले दोन्ही हात पसरले. मी जमिनीवर गुडघे टेकून भरल्या डोळ्यांनी हात जोडून पाहू लागलो. तिची पांढरं टाकृती आकाशात विरून गेली आणि तिच्यासोबत पाहिलेली स्वप्नही काळीच फाटत होतं तिच्या विरहाने, तिच्या जाण्याने. पण तिचा आत्मा रोज हे सहन करत माझ्या वाटेकडे डोळे लावून असायचा. आज तिची प्रतीक्षा संपली आणि मुक्त झाली. मी मात्र त्या भरलेल्या अंतकरणाने घरी परतलो. आज मी माझ्या शहरातल्या घरी निघालोय. येताना कोणाच्या नाही, पण गौरीच्या आईच्या पायावर डोकं टेकवलं, तसे त्यांचे डोळे पानावले. आपले दोन्ही हात माझ्यासमोर जोडत त्या म्हणाल्या, लेकरा तू माझ्या गौरीचा लहानपणापासूनचा जीवलग मैत्र आहेस. ती कुणाबरोबर पळून शहरात गेली असं गावातली माणसं म्हणतात. तुला बी ठाव आहे माझी पोर असं नाही करणार.
पण तरी बी माझी गौरी कधी शहरात भेटली तर मी तुझ्यावर रागवली नाही म्हणून सांग र। आईचं काळीज आहे, तुझी आठवण काढून डोळं भरून येते ती म्हणाव। गौरीच्या आईने कमरेला खोवलेली एक चुरगाळलेली 10 रुपयांची नोट माझ्या हातात दिली आणि म्हणाल्या, हे पैसे माझ्या लेकीला दे आणि काळजी घे म्हणाव स्वतःची। बोलताना त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली। ठाव आहे लेकरा मला, माझी लेक परत या गावाला पाऊल ठेवायची नाही। तिला लय त्रास दिला या गावानं, पण काय करू, माझ्या मनातनं तिचा हसरा चेहरा जायत नाही। तिचं हसणं बोलणं रागावणं तसंच नजरेवर येते र। यापुढे यांच्यासमोर थांबण्याची हिंमत होईना। त्या माऊलीचं बोलणं ऐकून गहीवरून आलं, खळकण डोळ्यात पाणी आलं। एक वेळ वाटलं की त्यांच्या गळ्यात पडून खूप रडावं, मन मोकळं करावं, पण आवंडा गिळत खाली पाहतच मान डोलावली आणि एसटीमध्ये चढलो। त्या कच्च्या रस्त्यावरून धूळ उडवत एसटी धावत होती। बाजूच्या खडखडणाऱ्या खिडकीतून त्या दूर टेकडीवरील त्या उंच झाडाखाली दगडावर माझी नजर गेली। माझी गौरी जेव्हा मी शहरात जायला निघायचो तेव्हा तिथेच उभी मला पाहायची। जाताना हात उंचावून मुक्यापणेच काळजी घे म्हणून खुणवायची आणि क्षणभर वाटलं ती माझ्या जवळ आहे अजूनही। आणि कुणीतरी एसटीमध्ये लावलेलं एक सुरेख गाणं ऐकू येऊ लागलं, एकाच या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी। अशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी। या वाहणाऱ्या गाण्यातून लहरेन मी बहरेन मी शिशिरातून उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी। गौरी जिनं मला प्रेमाचा खरा अर्थ शिकवला ती गेली, पण माझ्या आयुष्यातील तिची पोकळी कायम राहील। तिचा आत्मा मुक्त झाला असला तरी गौरीसारख्या हजारो मुली देवदासी प्रतीच्या बळी ठरत आहेत। आज आयुष्याला एक नवी दिशा मिळाली। गौरीच्या आठवणी मनात साठवून आता पुढच्या प्रवासाला निघालोय। मित्रांनो आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं